दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या बांधकामाची सीबीआय चौकशी होणार आहे. या घडीची ही महत्त्वाची बातमी. त्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामात कथित घोटाळ्या प्रकरणी सीबीआय चौकशी करणार आहे. याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मद्य परवाना घोटाळ्या प्रकरणी जेलमध्ये आहेत. आता थेट मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणासाठी सीबीआय सरसावली आहे. अरविंद केजरीवाल यांची आता सीबीआय चौकशी सुद्धा होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या बांधकामाची सीबीआय चौकशी होईल. त्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामात कथित घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी आता सीबीआय चौकशी करणार आहे. याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील मद्य परवाना घोटाळ्या प्रकरणी जेलमध्ये आहेत. ते त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली होती. आता थेट दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरच या सगळ्या प्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू होतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या बांधकामाची आता सीबीआय चौकशी होणार आहे. बंगल्याच्या बांधकामामध्ये घोटाळा केल्याचा कथित आरोप आहे त्यांच्यावर आणि या सगळ्या प्रकरणी आता चौकशी सुद्धा होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.